साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. साडे माडे तीनचा आजचा खेळ रंगणार आहे चिंचोटी गावातील गावदेवी मंदिर परिसरामध्ये. बघूया तिथले लोक आज किती धमाल करतात ते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडे माडे तीन. चिंचोटी गावातील गावदेवी मंदिर परिसराबद्दल थोडीशी माहिती सांगतात या गावचे उपसरपंच संजय पाटील. नमस्कार. नमस्कार. तुमच्या या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा ना. आमचा गाव हा चिंचोटी गावात डोंगरामध्ये कपारीत बसलेला आहे आणि आमच्या गावात एकत्र आम्ही तंटामुक्त गाव आहे. वा. आणि आम्ही या तंटामुक्त गावाचं एक बक्षीस घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्रच कुटुंब राहतो आणि आगरी समाज राहतो. आणि आमच्या गावात हनुमान जयंती, नवरात्र उत्सव, रावण दहन असे कार्यक्रम एकत्रच केले जातात. बर. आणि काही खेळ वगैरे पण करता तुम्ही? हो, आमच्याकडे कबड्डी, क्रिकेट, खो खो असे गेम आमच्याकडे खेळले जातात. बर. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक खेळात सगळेजण उत्साही असतात. हो हो. नक्की आज पण धमाल करणार ना? हो. एकदा जोरदार म्हणा साडे माडे तीन. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्या पहिल्या राऊंड साठी आपल्याला तीन स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे. तुझं नाव? आविष्कार संजय पाटील. आविष्कार, तू काय करतोस? शाळेत जातोस? हो. काय शाळेचं नाव तुझ्या? वचवाई मुकादम प्राथमिक शाळा रेवदंडा. रेवदंडा. ऐक आता माझं एक काम कर, मला यातली तीन टोकन काढून दे. डोळे बंद कर, डोळे बंद कर आणि यातलं एक एक टोकन काढून दे मला. हा, डोळे बंद करून मिक्स कर. तीन टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत तीन नशीबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 32. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या तिन्ही स्पर्धकांना मी खेळायची संधी देणार आहे पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव जगदीश विश्वनाथ पाटील. अच्छा जगदीश दादा, घरी कोण कोण असतं? बायको आणि मुलं दोन आणि भाव. बरं, सगळं एकत्र कुटुंब? एकत्र. बर, मग काय मिसेस बरोबर कुठे कुठे जाऊन आला फिरायला? अलिबाग मध्ये. अलिबाग मध्ये फिरून आलाय. बर, गाणी वगैरे काय ऐकायला आवडतं का? पिक्चरला जायला वगैरे? मी गेलो होतो. बर, कुठला पिक्चर पहिल्यांदा दाखवला त्यांना? तेरे नाम बघितलं पहिला. तेरे नाम? ट्रॅजेडी दाखवली यांनी पहिल्यांदाच. मग काय तेरे नाम नंतर काय झालं? काहीच नाही. काहीच नाही. बर, मला सांगा गाणी म्हणायला आवडतं? नाही, अजिबात नाही. मग काय कधी शाळेत वगैरे गॅदरिंगला डान्स केलं का त्या काळी? तेव्हा केलेला आहे. कुठला डान्स केला होता? कोळी गीतावर नाचले. कोळी, कोळी डान्स. बरोबर ना. आता मी एक कोळी गाणं म्हणणार, कोळी गीत, आणि तुम्ही नाचायचं तिथे. चालतं? हा. मी हाय कोळी किनारी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. गाणी ऐकायचा शौक आहे ना? बर, हा शौक पुरा करण्यासाठी मी एक इथं वस्तू ठेवणार आहे. त्या वस्तूची तुम्ही कशी किंमत सांगताय पाहूयात. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. चालेल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनील नारायण पाटील. अच्छा सुनील दादा, आपण काय करता? मी चायनीज कुक आहे. माझं चायनीज छोटस हॉटेल आहे. ओ चायनीज, ओ चायनीज. काय काय चायनीज करता तुम्ही? मी चायनीज सर्व काय खातो, सर्व काय बनवतो. असं मला एक शंका आहे बरं का, तुमचं लग्न झालंय? हो. बर, मग काय वहिनी काय काय ऑर्डर करतात संध्याकाळी घरी आल्यावर? काय हवं? एक हक्का नूडल्स. हक्का नाही, अख्खा. असं काही असते ऑर्डर? कधी कधी करतात. कधी कधी करतात. मग काय तुम्ही बनवून देता? हो हो, आणतो ना बनवून. अच्छा, म्हणजे चायनीजच्या गाड्यावर पण गाणी वगैरे ऐकता तुम्ही? हो ऐकतो. कुठल्या प्रकारची गाणी आवडतात? एफएमच लावून ठेवतो. एफएमच लावून ठेवतो, प्रश्नच नाही. मग बर, पण काय मग रिसेंटली कुठली गाणी तुम्हाला आवडतात जास्त? कोणती? असं जुनी भरपूर आवडतात. बर, आणि नटरंग मधली गाणी आवडतात? हो. बर, मग आता एक लावणी म्हणा. मला जाऊ दे का घरी आता वाजले तर 12. Thank you.
पुढं काय पुढं काय काहीच नाही. हे कधी म्हणतात माहितीये का, चायनीजच्या गाड्यावर ज्यावेळेस गिराईक यायला लागतं यायला लागतं आणि रात्री 12 वाजता फोन येतो ना यांच्या मिसेसचा, त्यावेळेस हे म्हणतात गिराईकाला मला जाऊ दे ना घरी आता वाजले की 12. असो पण या राऊंड मध्ये 12 वाजून देऊ नका, इथं योग्य किंमत सांगा वस्तूची, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आता वहिनी तर पहिल्यांदाच घाबरल्या जातात, यांना काय गाणं म्हणायला लावतात का नाचायला लावतात. तुमचं काय नाव? राजश्री राजेंद्र म्हात्रे. बर म्हात्रे वहिनी आपण काय करता? आमचा वडापावचा हॉटेल आहे. क्या बात है, चायनीजचा गाडा इकडे आहे, इकडे चायनीजचं हॉटेल आहे आणि इकडे वडापावचा गाडा आहे. बर मग काय वडापाव वगैरे तुम्ही इकडे मसाला बनवून देता की तिकडेच हॉटेलवरच? नाही हॉटेलवरच. हॉटेलवरच मग तुम्ही असता हॉटेलवर? हो. बर किती मदत करता? सगळी. सगळी म्हणजे काय काय? सगळं वडापाव मिसळ भजी सगळं. मस्त आहे की या थंडीच्या दिवसात आणि पावसाच्या दिवसात असं तोंडाला पाणी सुटतंय. मला सांगा हॉटेलमध्ये गाणी वगैरे असतात ना चालू? हो असतात. टीव्ही चालू असतात आमची. टीव्ही चालू असतो सारखा. बर मग त्यांना कुठली गाणी आवडतात? त्यांना कुठलीही आवडतात. हिंदी कुठलीही आवडतात. हिंदी जास्त आवडतात पण आता मराठी गाणी सुद्धा चांगली येत आहेत. ती ऐकण्यासाठी मी एक छोटीशी वस्तू इथं देणार आहे तुम्हाला, त्या वस्तूची कशी किंमत सांगताय पाहूयात. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते ठराल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे, ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील जगदीश दादा, त्यानंतर म्हात्रे वहिनी आणि सर्वात शेवटी सुनील दादा. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे पोर्टेबल टेप रेकॉर्डर. या आकर्षक पोर्टेबल टेप रेकॉर्डर मध्ये FM, टेप आणि USB आहे. यामध्ये असणाऱ्या USB मुळे तुम्ही MP3 गाणी सुद्धा ऐकू शकता. या टेप रेकॉर्डरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगताय जगदीश दादा. दादा हे 10 अंक घ्या, त्यातले फक्त 4 अंक वापरायचे तुम्हाला आणि याची किंमत ठरवायची. दादा काय किंमत आहे? 2310. 2310 किंमत बरोबर वाटतेय? हो. का जास्त वाटतेय? नाही बरोबर आहे. कमी पण वाटत नाही? नाही. बर तुमचा काय अंदाज आहे? 2400. बर 1750. 2200. बर इकडे काय? 2000. बर सगळ्यांनी किमती सांगितलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे. किंमत बदलायची नाही? नाही. हीच लिहून टाकायची? हो. नक्की? बर 2310 1, 2310 2, 2310 3. म्हात्रे वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा. हे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 3025. 3025 किंमत बरोबर वाटते ना? बर मी पाठीमागे विचारतो, काय अंदाज आहे तुमचा? 1750. 2400. 2800. बर थांबा जरा एक मिनिट. 2250. एक मिनिट. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर वाटते. ही किंमत बरोबर आहे? लिहून टाकायची मग. नक्की? 3025 1, 3025 2, 3025 3. सुनील दादा आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक, पण किंमत ठरवण्यापूर्वी हा टेप रेकॉर्डर नीट पाहून घ्या. काय किंमत आहे? 2190. किंमत बरोबर वाटते? हो. कमी जास्त काय? नाही बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय? फायनल. फायनल लिहून टाकायची. 2190. 2190. 2190. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या टेप रेकॉर्डरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जगदीश दादांनी सांगितलेली किंमत आहे 2310 रुपये. यानंतर म्हात्रे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 3025 रुपये. आणि सर्वात शेवटी सुनील दादांनी सांगितलेली किंमत आहे 2190 रुपये. पाहूयात या टेप रेकॉर्डरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1690 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे आपल्या सुनील दादांनी. अभिनंदन. अभिनंदन. हा टेप रेकॉर्डर मिळतोय तुला.
अभिनंदन. धन्यवाद. अभिनंदन म्हणजे असं करा, थँक्यू थँक्यू. आता तुम्ही चायनीज डान्स करून दाखवा. चला बर, आता हा डान्स जरा राखून ठेवा जॅकपॉट राऊंड साठी. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या सहा स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, अशी कोणती गोष्ट आहे जिला शाखा आहेत पण त्याला पान नाही की फूल नाही, याच्यावर तुम्ही विचार करत राहा. तुम्ही पाहत राहा साडे माडे.